नमस्कार, मी सर सरिता आगरकर, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते। आज आपण घेऊ ॲनिमल क्लासिफिकेशन याचा थर्ड व्हिडिओ। याच्यापूर्वी आपण सब किंगडम नॉन कॉर्डेटा याचा फर्स्ट पार्ट बघितलेला आहे, ज्यामध्ये की आपण 5 फायलमची स्टडी केली होती। यानंतर आपण ॲनिलेडाचे पुढचे फायलम सुरू करू। ज्या पॉईंट्सवर आपण स्टडी करणार आहोत त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे बॉडी स्ट्रक्चर, देन सेकंड हॅबिटेट, नाऊ सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, स्किन टाईप, रिप्रोडक्शन अँड लास्टमध्ये आपण घेऊ एक्झाम्पल्स। आता आपण सुरू करू फायलम आर्थ्रोपोडा। आर्थ्रोपोडा, पोडा, पोडा म्हणजे पाय, है ना। पोडा म्हणजे काय असते? पाय। तर या ॲनिमल्समध्ये जॉईंट अपेंडेजेस असतात। हे जे ॲनिमल्स आहे यांच्यामध्ये जॉईंट अपेंडेजेस असतात, म्हणजे या जॉईंट असतात, म्हणजे खूप सारे जे पोडा म्हणजे पाय असतं ना, याच्यामध्ये बरेचसे पाय एकमेकांना जॉईंट असतात। म्हणजे आपल्या पायाला कशा दोनच जॉईंट असतात, है ना, तशा परंतु यांच्या पायाला भरपूर जॉईंट असतात, है ना। हे पाहे जर असे पाहिले तर यांचे पाय जॉईंटेड असतात। हे पाहे एक आहे, दोन, तीन आणि हे इथे चार, अशा प्रकारचे यांचे पाय जे असतात ते जॉईंटेड पाय असतात। हे पाय हे छोटे 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 असे अशा प्रकारे जॉईंटनी हे पाय बनलेले असतात, म्हणून त्यांना जॉईंट लेग्स म्हणतात, है ना, जॉईंट अपेंडेजेस म्हणतात। सो दे आर कॉल्ड आर्थ्रोपोडा। तर आता हा जो आर्थ्रोपोडा आहे तुम्ही पहा, हे खूप मोठा आहे, हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स ऑन दिस द अर्थ। सगळ्यात मोठा जो फायलम आहे हा आर्थ्रोपोडा आहे, ज्याच्यामध्ये की भरपूर ॲनिमल्स आहे, हां, भरपूर ॲनिमल्स याच्यामध्ये आहे। हा सगळ्यात मोठा फायलम आर्थ्रोपोडा आहे, ज्याच्यामध्ये की हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स या फायलममध्ये येतात। काय ते हे प्रत्येक प्रकारच्या हॅबिटेटमध्ये राहतात, है ना। आपण हॅबिटेट बघतो आपला, याच्यानंतर हॅबिटेट कुठे आहे, प्रत्येक प्रकारच्या हॅबिटेटमध्ये राहतात। हे जे ॲनिमल्स आहे ते खोल समुद्रापासून तर माउंटेनच्या शिखरापर्यंत ॲनिमल्स आढळतात, है ना। आता हे हाय म्हणजे हायर, थोडेसे हायर लेवलचे ॲनिमल्स आहे, म्हणून यांची बॉडी असते ट्रिप्लोब्लास्टिक। ट्रिप्लोब्लास्टिक तुम्हाला मागे सांगितलं, त्यांच्यामध्ये तीन लेअर्स असतात, एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मिझोडर्म, आणि यूसिलोमेट असते। यूसिलोमेट ट्रू सिलोम आहे, आणि बायलॅटरल सिमेट्री असते, आणि सोबत सेगमेंटेड पण असते। ही यांची बॉडी जर बघितली आपण, तर यांची बॉडीसुद्धा सेगमेंटेड असते। आता जसं आपण बाकीच्या ॲनिमल्समध्ये पाहिलं की क्युटिकल असते, आउटर लेअर त्यांची क्युटिकल असते, परंतु यांची आउटर लेअर जी आहे ती कशी आहे, स्केलेटॉन। यांचा जे आउटर लेअर ज्याला की स्केलेटॉन म्हणतात, ते कायटीनच, कायटीनचा बनलेला असतो। यांचा जो स्केलेटॉन आहे तो कायटीनचा बनलेला असतो। तुम्ही बघितलं असेल पुष्कळदा की आपल्या घरांमध्ये कधीकधी कॉक्रोचचा स्केलेटॉन नुसता असतो, त्याच्यामध्ये त्याची कॉकरोच नसतो, फक्त त्याचा आउटर जो आउटर पार्ट असतो तर तो स्केलेटॉन असतो त्याचा, है ना। जो आपल्याकडे मिळतो ज्याच्यामध्ये कॉक्रोच हा जो कीडा नसतो, तो कधी कधी आपल्याला कॉक्रोचची नुसती बॉडी आपल्याला बाहेरचं स्केलेटॉन आपल्याला दिसून येते, ते कायटीननी बनलेला असतो। हे जे ॲनिमल्स असतात युनिसेक्शुअल असतात, मेल फिमेल वेगवेगळे असतात। एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात आलेच असतील याचे, क्रेब आहे, स्पायडर आहे, स्कॉर्पियन, मिलिपीड, सेंटीपीड, कॉक्रोच, बटरफ्लाय, हनीबी, म्हणजे यांना सगळ्यांना जॉईंटेड पाय असते, है ना। हे सगळे त्याचे एक्झाम्पल्स आहेत। काही क्वेश्चन्स बघू याच्यावरचे। व्हॉट टाईप ऑफ बेनिफिट अँड हार्म ऑकर टू ह्युमन फ्रॉम ॲनिमल्स ऑफ फायलम आर्थ्रोपोडा। कोणते कोणते प्रकारचे बेनिफिट आणि हार्म आहे ते आपण बघूया। सम आर्थ्रोपोडा आर यूजफुल इन पॉलिनेशन। सगळ्यांना आपल्याला माहीत आहे की जे पॉलिनेशनमध्ये आर्थ्रोपोडचा, फुलपाखरूचा, हनीबीचा, भोवऱ्यांचा उपयोग यूज या पॉलिनेशनसाठी होतो, है ना। हे आपल्याला माहीत आहे, बटरफ्लायचा यूज होतो। तशाच प्रकारे आपल्याला हनीबीपासून हनी पण मिळते आणि वॅक्स पण मिळते, है ना। हे पण तुम्हाला माहीत आहे, इट इज ऑल्सो यूजफुल फॉर अस।
आता याचे हार्म्स पहा, तसे बरेचसे यांचे यूज आहे, आपण एक दोन घेतलेले आहे. हार्म्स पहा, कॉक्रोच आर हार्मफुल टू अवर हेल्थ, दे आर कॅरियर ऑफ डिसीजेस. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की कॉक्रोचमुळे डिसीजेस पसरतात, है ना. त्याचं ग्रास हॉपर डिस्ट्रॉय अवर क्रॉप्स, ग्रास हॉपर जे आहे ते आपल्या क्रॉपला डिस्ट्रॉय करतात. आपल्या इथे आता टिड्डी आल्या होत्या, त्या टिड्डीसुद्धा आपल्याला फार हार्मफुल आहे. सेकंड क्वेश्चन, विच आर द ॲनिमल्स फ्रॉम फायलम आर्थ्रोपोडा, दोज हॅव शॉर्टेस्ट अँड लॉन्गेस्ट लाईफ स्पान. पाहूया आपण शॉर्टेस्ट लाईफ स्पान, जीवन चक्र कोणाचा आहे, सगळ्यात कमी जी कोण जगते आणि सगळ्यात जास्त कोण राहते. त्याच्यामध्ये शॉर्टेस्ट जे लाईफ स्पान आहे ते आहे मे फ्लाय, याचा लाईफ पिरियड फक्त 24 आवर्सचा असतो, याला वन डे इन्सेक्ट पण म्हणतात, एका दिवसाचा इन्सेक्ट. दुसरा लॉन्गेस्ट ज्याचा लाईफ सगळ्यात जास्त जीवन आहे तो आहे टर्माइट. टर्माइट याचा जे जीवन स्पान आहे, लाईफ स्पान आहे, तो अबाउट 250 इयर्सपर्यंत हा जिवंत राहू शकतो. क्वेश्चन नंतरचा क्वेश्चन बघूया, वाय हॅज इट बीन सेड दॅट ओनली इन्सेक्ट्स डायरेक्टली कम्पीट विथ ह्युमन्स फीड. डायरेक्टली ह्युमनसोबत कॉम्पिटिशन, अन्नासाठी ह्युमनसोबत जे कॉम्पिटिशन डायरेक्टली कोण करते, इन्सेक्ट, असं का म्हटलं जाते, काय कारण आहे ते. देअर आर व्हेरियस इन्सेक्ट विच बिलॉन्ग टू फायलम आर्थ्रोपोडा, दे फीड ऑन क्रॉप्स अँड अदर फूड विच वी ईट अँड स्पॉइल इट, इन दिस वे दे कॉम्पीट विथ ह्युमन बीइंग्स. जर आपण बघितलं तर या आर्थ्रोपोडा फायलममध्ये बरेचसे इन्सेक्ट्स आहे, आणि ते इन्सेक्ट्स काय आहे, ते इन्सेक्ट्स आपल्या क्रॉपला खाऊन जातात, है ना, आपल्या क्रॉपला खातात आणि दुसऱ्या फूडवर पण असतात, आपल्या दुसऱ्या फूडला पण खाऊन टाकतात. म्हणजे ज्याचा आता तुम्ही आपण बघितलंस की ग्रॉस हॉपर जे टिड्डी दल येते ते पूर्ण आपल्या क्रॉपला नष्ट करून देते, आणि तशाच प्रकारे कॉक्रोच आपल्या अन्नाला खराब करते, कुठे आपल्या आपल्या ज्या अन्नाला कीड्या लागतात, ज्याला है ना कीड लागून जाते, इन्सेक्ट्स असतात, आपण म्हणतो ना गव्हाला सोंडे लागतात, ज्वारीमध्ये सोंडे येतात, मुंग्या येतात, तसेच आपल्याला छोटे छोटे असे कीडे इन्सेक्ट्स असतात जे की आपल्या जर आपण काही सिरियल्स ठेवलेले आहे वटाणे वगैरे किंवा चणे वटाणे त्यांच्यामध्ये सुद्धा छोटे 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 कीडे असतात, छोटे छोटे कीडे असतात, है ना. तर हे सगळे डायरेक्टली आपल्या अन्नाला खराब करतात, है ना, आणि त्यांना त्याच्यामुळे हे डायरेक्ट आपल्यासोबत ह्युमन बीइंगसोबत कॉम्पीट करतात. आता फायलम मोलुस्का, याच्यामध्ये प्राणी दिसतच आहे तुम्हाला कोणता आलेला आहे, तर हे बा शिंपले, गोगलगाय, है ना. तर आता हे जे या प्राण्यांवरून तुम्ही ओळखलं असेल की हे प्राणी कसे आहे, हे जे ॲनिमल्स आहे हे कसे आहे, सॉफ्ट अँड स्लाइमी आहे, है ना, एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे, म्हणून त्यांना मोलस्क म्हणतात. मोलस्क एकदम सॉफ्ट बॉडी आहे म्हणून याला मोलस्क म्हटल्या जाते. हे आपल्या जगातला हा सेकंड लार्जेस्ट फायलम आहे ज्याच्यामध्ये की भरपूर प्रमाणात ॲनिमल्स आहे. पहिला लार्जेस्ट फायलम आपण पहिला जो लार्जेस्ट फायलम आपण जो बघितला तो होता आर्थ्रोपोडा, आणि सेकंड लार्जेस्ट फायलम जो आहे तो आहे मोलस्का. हे जे ॲनिमल्स आहे हे ॲक्वेटिक किंवा टेरेस्ट्रियल पण असतात. टॉर्टॉइज हा टेरेस्ट्रियल ॲनिमल आहे आणि ॲक्वेटिक तर तुम्हाला दिसूनच राहिलं. ॲक्वेटिक ॲनिमल मोस्ट ऑफ द ॲक्वेटिक ॲनिमल्स आर मराईन. बरेचसे ॲनिमल मोस्ट ऑफ द ॲनिमल्स हे कसे कुठे राहतात, समुद्रामध्ये राहतात, काही मात्र फ्रेश वॉटर ड्वेलर्स पण असतात. या ॲनिमल्सची जी बॉडी, आता आपण तिसऱ्या मुद्द्यावर जसं बॉडीची बॉडीवरच येतो आपण सरळ, तर ही असते ट्रिप्लोब्लास्टिक. याच्यामध्ये 3 लेअर्स असतात, या बॉडीला 3 लेअर्स असतात. ट्रिप्लोब्लास्टिक, एक्टोडर्म, एंडोडर्म, मिझोडर्म आणि युसिलोमेट आहेच. त्याच्याच प्रकारे नॉन सेगमेंटेड आहे, यांची बॉडी कुठेही सेगमेंटेड नसते. तर हे शिंपले बघत आहे ना, यांची बॉडी आहे बायलॅटरल सिमेट्री दाखवते,
bilateral symmetry असते, it shows bilateral symmetry because it is divided into two equal halves by single axis. तर हे जे आहे फक्त स्नेल स्नेल हा स्नेल आहे ना, स्नेलला सोडलं तर बाकी सगळे जे ॲनिमल्स आहेत ते bilateral symmetry दाखवतात. यांच्या बॉडीचे तीन पार्ट झालेले असतात, याला म्हणतात हेड, फूट आणि विसरल मास. हेड, फूट आणि विसरल मास, हा जो आहे हा फूट आहे, है ना, फूट हा हेड आहे, हा हेड आहे. यामध्ये मला व्यवस्थित डायग्राम नाही काढता येऊन राहिला. तुम्ही बघितलं असेल एखादा स्नेल जेव्हा बाहेर निघतो, है ना, स्नेल जर या कवचामधून बाहेर निघतो, है ना, तर बाहेर निघाल्यानंतर ते हा हेड असतो. हा पोर्शन कसला आहे, हेडचा पोर्शन आहे. आणि हेडनंतर बाकीचा हा जो हा आहे हा विसरल मास म्हटला जाते, याला म्हटला जाते विसरल मास. हा हेड हा विसरल मास जो की याच्या पूर्ण या तो या शंखाच्या आत असतो, तो विसरल मास असतो. आणि ह्या शंखाचा जो ओपन भाग असतो, हा जो ओपन भाग ओपन स्ट्रक्चर असतो, हा जो स्ट्रक्चर असतो ना, इथे जो याचा जो पार्ट असतो, या साईडला जो ओपन भागामध्ये जो पार्ट असतो तो असतो याचा फूट, याला म्हटलं जाते. या साईडला जो हा जो पार्ट असतो ना, हा जो पार्ट असतो या हा जो पार्ट असतो ना, याला फूट म्हटलं जाते. हा पूर्णपणे हा असा कव्हर असतो असा, याला फूट म्हटलं जाते. असा पूर्ण याला फूट म्हटलं जाते. पुष्कळदा तुम्ही स्नेलला चालताना बघितलं असेल, ज्याला की आपण गोकल गाय म्हणतो, त्या स्नेलला तुम्ही चालताना बघितलं असेल तर त्याचा हा हेड बाहेर काढून तो चालत असतो आणि त्याच्या पूर्ण बॉडीच्या वर हा स्नेलचा पार्ट असतो. तर हा हे जो आहे तो हेड आहे. दुसरा हा जो पार्ट जो की पूर्ण याच्या आतमध्ये असतो तो आहे विसरल मास. आणि हा बाहेर निघालेला हा जो भाग असतो हा फक्त जेव्हा ते पूर्णपणे आत चालला जातो, हा जो ॲनिमल आहे ना हा जेव्हा पूर्णपणे आत चालला जातो तेव्हा हा जो भाग असतो, हा जो भाग दिसतो तो भाग त्याचा फूट असतो. तर असे तीन भाग त्याच्यामध्ये दिसून येतात. आलं ना लक्षात तुम्हाला? विसरल मास इज कवर्ड विथ मेंटल. आता हा जो विसरल मास आहे हा आता मी तुम्हाला सांगितलं असते मेंटलनी कव्हर असते. हा जो पार्ट आहे ना याच्यामध्ये विसरल मास असते, म्हणजे याच्यामध्ये पूर्णपणे आत गेलेला असतो. हा जो डोक्याचा भाग आहे हा डोक्याचा भाग आहे आणि हा फूट असतो आणि बाकी याच्या आतमध्ये पूर्णपणे हा जो आहे फूट आहे आणि याच्या आतमध्ये पूर्ण जी बॉडी आहे ती विसरल मास आहे. आता इट इज कव्हर्ड विथ मेंटल, है ना, आणि दिस मेंटल सिक्रेट्स कॅल्केरियस शेल. तुम्ही शिंपले बरेचदा बघितले असेल, है ना, शिंपलं बघितल्यानंतर तुम्ही त्याला जर खोलून पाहिलं तर त्याचा जो आतला पार्ट असतो तो किती चमकदार असतो, है ना. तर बघितलं आहे ना तुम्ही की या शिंपल्याला तुम्ही बरेचदा खोलून बघितलं असेल तर याचा आतला पार्ट आहे तो किती चमकदार असतो. त्या जो आतला पार्ट आहे ना, जो चमकदार भाग आहे तो मेंटल असतो, त्याला मेंटल म्हणतात. आतल्या चमकदार पार्टला मेंटल म्हणतात आणि ते कॅल्केरियस शेल सिक्रीट करतो. आणि तो जो मेंटल आहे ना तो बाहेरून कॅल्केरियस शेल सिक्रीट करतो. हा जो पार्ट आहे ना बाहेरचा हे कॅल्शियम में बनलेला आहे, हा याला कॅल्केरियस शेल म्हणतात. आणि याच्या आतमधला भाग जो असतो जो चमकदार तो मेंटल असतो. तुम्ही बघितलंच असते बरेचदा शिंपले आपण गोळा करतो, है ना, त्याच्या आतला भाग आपण बघितलेला आहे चमकदार असतो खूप. हा जो शेल आहे ज्याच्या आतमध्ये हा जो शेल आहे ना याच्या आतमध्ये जो ॲनिमल असतो हा बरेचदा आता एक्सटर्नल असतो. बऱ्याच ॲनिमल्समध्ये तो एक्सटर्नल असतो, काही ॲनिमल्समध्ये तो इंटर्नल असतो आणि काही ॲनिमल्समध्ये मात्र तो नसतोही, ॲबसेंट पण असतो. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल, दोन्ही वेगवेगळे असतात, है ना. आणि याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आहे स्नेल, बायवॉल याला बायवॉल म्हणतात, युनियो पण म्हणतात याला आणि बायवॉल पण म्हणतात, आणि ऑक्टोपस. हे पहा, हा बघा ऑक्टोपस, हा पण ऑक्टोपस आहे. तर आता याच्यामध्ये काय सरप्राइझिंग इन्फॉर्मेशन आहे बघूया.
ऑक्टोपस इज मोस्ट क्लेवर अमंग ऑल नॉन कॉर्डेट्स. इतके सारे जे नॉन कॉर्डेट्स आपण बघत आहो त्याच्यामध्ये ऑक्टोपस आहे हा सर्वात जास्त हुशार प्राणी आहे. इट कॅन चेंज इट्स कलर अँड इट कॅन परफॉर्म थ्री टाईप्स ऑफ लोकोमोशन लाईक स्विमिंग, क्रीपिंग अँड वॉकिंग. स्विमिंग करतो, उड्या मारतो, चालू शकतो, पहा आता याच्यामध्ये है ना. बघितले ना तुम्ही ऑक्टोपसच्याबद्दलची माहिती किती चांगली आहे. म्हणजे सगळ्यात क्लेवर यांनी मला आहे, कलर चेंज करू शकतो आणि तीन प्रकारच्या मुवमेंट पण दाखवतो है ना, स्विमिंग, क्रीपिंग अँड वॉकिंग. आता यानंतर आपण बघू फायलम इकायनोडर्मेटा. तुम्हाला नावावरून स्पष्ट होत असेल, नावावरून तुम्हाला समजत इकायनोडर्मेटा म्हणजे डर्मेटा म्हणजे स्किन आणि इकायनो म्हणजे काटे, म्हणजे त्या स्किनवर कसे पहा काटे काटे आहे ना, यांच्या स्किनवर कसे असतात, बॉडीवर काटे असतात. म्हणून कॅल्केरियस स्पाइन्स, कॅल्केरियस स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स, दी हेन्स दे आर कॉल्ड एज इकायनोडर्मेटा है ना. म्हणजे जे काटे कशाचे बनलेले असतात, कॅल्केरियस असतात म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेले काटे असतात हां, म्हणून त्यांना इकायनोडर्मेटा असे म्हणतात. हे कुठे मिळतात, हे फक्त समुद्रामध्ये आढळतात हे ॲनिमल्स. यांची बॉडी कशी असते, ट्रिप्लोब्लास्टिक असते, थ्री लेअर्ड असते है ना, एक्टोडर्म, एक्टोडर्म आणि मिझोडर्म आणि युसिलोमेट असतात. युसिलोमेट ट्रू बॉडी कॅव्हिटी, कुठून सुरू झाली ट्रू बॉडी कॅव्हिटी युसिलोमेट, हे झालं फायलम ॲनिलेटापासून. यांची बॉडीसुद्धा रेडियल सिमेट्री दाखवते, केव्हा ॲडल्ट स्टेजमध्ये, ॲडल्ट स्टेजमध्ये रेडियल सिमेट्री दाखवते. पहा याचे दोन सारखे भाग होतात की नाही हे बघा, यांची बॉडी हे पहा दोन सारखे भाग आपल्याला याचे करता येतात है ना, हे अशा प्रकारे आहे. इथून घेतलं तर इथून, सॉरी हे जरा व्यवस्थित नाही काढलं, हे पहा असे है ना, असे दोन सारखे भाग कोणत्याही लेअर कोणत्याही ॲक्सिसनी करा याचे दोन सारखे भाग होतात है ना. तर हे ॲडल्ट स्टेजमध्ये आणि जेव्हा ते लार्वल स्टेजमध्ये असतात तेव्हा ते बायलॅटरल सिमेट्री दाखवतात. लोकोमोशनसाठी काय असतात, यांच्यामध्ये चालण्यासाठी, हालचाल करण्यासाठी यांच्यामध्ये ट्यूब फिट्स असतात. यांच्या बॅकसाईडला जर तुम्ही बघितलं, बॅकसाईडला ह्या जे लोकोमोशनसाठी यांच्यामध्ये ट्यूब फिट्स असतात, ट्यूबच्या आकाराचे त्यांच्यामध्ये पाय असतात, फिट्स असतात. आणि ते कशासाठी उपयोगी असतात, ते अजून कॅप्चरिंग द प्रे, प्रे कॅप्चर करण्यासाठी जो भक्ष आहे त्यालासुद्धा कॅप्चर करतात हां. अशा प्रकारे त्याच्यामध्ये ट्यूब फिट्स लोकोमोशनसाठी असतात. आणि हे जे ॲनिमल्स आहे हे सेडेंटरी असतात, म्हणजे काही ॲनिमल्स सेडेंटरी असतात, सगळे नसतात. आता हे है ना स्टारफिशमध्ये ट्यूब फिट असतात ते तर चालणारच आहे ना, आणि काही ॲनिमल्स मात्र सेडेंटरी असतात. दे हॅव स्केलेटॉन मेड अप ऑफ कॅल्केरियस स्पाइन्स ऑर ऑसिकल्स, ज्याला प्लेट्स पण म्हणतात. हे जे आहे ना हे ब्रिटल स्टार आहे, ते यांना जे स्केलेटॉन असते ते स्केलेटॉन कॅल्केरियस स्पाइन्सनी बनलेलं असते, काट्यासारखं असते. कॅल्केरियस म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटनी बनलेले असते आणि असे काट्यासारखे स्पाइन्स असतात किंवा प्लेट्सनी बनलेले असते. कॅल्केरियस एक तर काट्यासारखे असतात म्हणजे स्पाइन्ससारखे असतात, किंवा मग ऑसिकल्स ज्याला म्हणतात ते प्लेट्ससारखे असतात, प्लेट्स है ना, ऑसिकल ज्याला प्लेट्ससारखे असतात. हे दीज ॲनिमल्स हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन, रिजनरेशनची गुड ॲबिलिटी असते, रिजनरेशन यांच्यामध्ये रिप्रोडक्शन चांगल्या प्रकारे होते. हे ॲनिमल्स युनिसेक्शुअल आहे, दोन्ही सेक्स वेगवेगळे आहे. याचे एक्झाम्पल्स आहे स्टारफिश, मागच्या याच्यात आपण पाहिलं, याच्या मागच्या स्लाईडमध्ये स्टारफिश आहे आणि सिअर्चिन. स्टारफिश आणि सिअर्चिन हे आपण याच्या पहिलेच्या स्लाईडमध्ये बघितलेलं आहे. सी कुकुंबर, हे सी कुकुंबर आहे आणि हे ब्रिटल स्टार. हे बघा स्टारफिशमध्ये एक महत्त्वाची बाब आहे की ते दे कॅन ब्रेक अपार्ट इट्स बॉडी, म्हणजे ते आपल्या बॉडीला ब्रेक करू शकतात आणि प्रत्येक बॉडी पार्ट आहे हा रिजनरेट होतो आणि नवीन स्टारफिश बनवतो. यानंतर आपण बघू शेवटचा फायलम जो आहे की हेमी कॉर्डेटा, ज्याला म्हटलं जाते हेमी कॉर्डेटा. हेमी म्हणजे अर्ध
आणि कॉर्डेटा, जे कॉर्डेटा याच्यानंतर कारण की आपण बघितलं आहे की कॉर्ड याचे दोन भाग केल्या जाते, कॉर्डेट्सचे नॉन कॉर्डेटा आणि कॉर्डेटा। तर याच्यामध्ये नॉन कॉर्डेटा म्हणजे ज्याच्यामध्ये नोटोकॉर्ड नसते आणि कॉर्डेटा म्हणजे ज्याच्यामध्ये नोटोकॉर्ड असते। तर हे पूर्णपणे वेगळेच प्राणी आहे, त्याला हेमी कॉर्डेटा नाव दिल्या गेलं आहे। हेमी म्हणजे अर्धे, म्हणजे हे अर्धे कॉर्डेटाचे लक्षणं कॉर्डेटाचे कॅरेक्टर्स दाखवतात आणि अर्धे नॉन कॉर्डेटाचे। काही कॅरेक्टर्स याच्यामध्ये कॉर्डेटाचे असतात आणि काही कॅरेक्टर्स नॉन कॉर्डेटाचे। हे पाहिजे जे दोन ॲनिमल दाखवले आहे, हे सॅकोग्लॉसस, हे बॅलेनोग्लॉसस। हा जो आहे तो बॅलेनोग्लॉसस आहे आणि हा सॅकोग्लॉसस आहे। हेमी कॉर्डेटाचे एक्झाम्पल्स आहे। यांची जी बॉडी आहे ती थ्री पार्ट्समध्ये डिवाईड झालेली आहे, प्रोबोसिस, कॉलर आणि हा ट्रंक। हा प्रोबोसिस हा तोंडासारखा भाग आहे ना, हा प्रोबोसिस हा कॉलर जो की नेकसारखा पार्ट आहे आणि हा पूर्ण बॉडी आहे याला ट्रंक म्हटल्या जाते। यांची नोटोकॉर्ड आहे हे फक्त प्रोबोसिस रिजनमध्ये प्रेझेंट असते। नोटोकॉर्ड फक्त प्रोबोसिस रिजनमध्ये प्रेझेंट असते आणि म्हणूनच याला हेमी कॉर्डेटा म्हणतात, कारण की नोटोकॉर्ड याच्यामध्ये प्रेझेंट आहे, थोडीशी का नसो पण प्रेझेंट आहे, म्हणून हेमी कॉर्डेटा म्हटलं आहे। याला एकॉर्न स्पॉन्स पण म्हणतात, ॲक्यूट जे पॉइंटेड आहे ना, दे आर ऑल्सो कॉल्ड अकॉर्न वर्म्स। दीज ॲनिमल्स आर मराईन ॲनिमल्स आर इन बरो, दे आर हे सेंडमध्ये वाळूमध्ये बरो बनवतात, हां बीळ बनवतात। दे हॅव वन ऑर मेनी फेरेंजियल गिल स्लिट्स। जसं आपण बघितलं की याच्यामध्ये प्रोबोसिसमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असते, ते कॉर्डेट्सचं लक्षण आहे, कॉर्डेट्सचं कॅरेक्टर आहे। तशाच प्रकारे यांच्यामध्ये बरेचसे फेरेंजियल गिल स्लिट्स असतात, हे सुद्धा कॉर्डेट्सच लक्ष कॅरेक्टर आहे, हे सुद्धा कॉर्डेटाचं कॅरेक्टर आहे की फेरेंजियल गिल स्लिट्स असणे। दे आर युनिसेक्शुअल बट सम आर हर्माफ्रोडाइट। युनिसेक्शुअल असतात, मेल फिमेल वेगवेगळे असतात, परंतु काही बायसेक्शुअल पण असतात, म्हणजे दोन्ही एकत्र असतात, किंवा त्यांना हर्माफ्रोडाइट पण म्हणतात। याचे एक्झाम्पल्स आहे बॅलेनोग्लॉसस, सॅकोग्लॉसस। बरेचसे क्वेश्चन आन्सर क्वेश्चन्सचे आन्सर्स पण लिहून दिलेले आहे आणि बरेचसे पॉईंट्स टाकून दिलेले आहे। तशाच प्रकारे शिकवताना मी तुम्हाला त्याच्यामध्ये कंपेरेटिव्हसुद्धा सांगितलेले आहे। नॉन कॉर्डेटाचा जो फर्स्ट फायलम आहे तो आहे फायलम प्रोटोजुआ। प्रोटोजुआची स्टडी बुकमध्ये नाही आहे म्हणून आपण तो प्रोटोजुआ सोडलेला आहे, बाकीच्या नऊ फायलमची आपण पूर्ण स्टडी केलेली आहे। तुम्हाला आता हा व्हिडिओ समजलाच असेल, लाईक सबस्क्राईब अँड शेअर करणं विसरू नका। धन्यवाद।